रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाना आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. अमरावती विभाग पदवीधर निवडणुकीसाठी आज मतदान. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा आज श्रीनगरमध्ये समारोप. धनुष्यबाण चिन्ह कोणाचे? आजचा दिवस महत्त्वाचा. नाशिकच्या सातपूर राधाकृष्ण नगर परिसरात एकाच घरातील तिघांची गळफास घेत आत्महत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बोलावली सर्वपक्षीय खासदारांची बैठक. नवी मुंबईतील तळोजा येथील कारखान्याला आग. नाशिकच्या निफाडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजुराचा 7 वर्षांचा चिमुकला ठार. अमरावती विभाग पदवीधर निवडणुकीसाठी आज पार पडणार मतदान. सातारा कोरेगाव रोडवर भीषण अपघात. उसाच्या ट्रॉलीला ओव्हरटॅक करणाऱ्या मोटरसायकलला ट्रकने उडवलं. दाम्पत्याचा मृत्यू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का बसणार. नवी मुंबईतील ज्येष्ठ नगरसेवक सुरेश कुलकर्णी शिंदेंची साथ सोडणार. शिवसेनेच्या चिन्हासंदर्भात आज लेखी युक्तिवाद. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षण मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान. बंजार समाजाचा महाकुंभ मेळावा. मुंबईत 24 तासांसाठी पाणी पुरवठा बंद. सचिन वाझेच्या अर्जावर सुनावणी. बागेश्वर धामचे धीरेंद्र महाराज बरळे संत तुकडोबांवर वादग्रस्त वक्तव्य. महाराष्ट्रात संतापाची लाट. पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर. नाशिक पदवीधरांसाठी आज मतदान. प्रशासनाची तयारी पूर्ण. मतदारांना एक दिवसाची रजा. मुंबईत सर्वपक्षीय आज खासदारांची बैठक. शिवसेना धनुष्यबाणावर आज फैसला. ओडिसीच्या आरोग्यमंत्र्यांची गोळ्या झाडून हत्या. खराब हवामानामुळे शहा यांचे हरियाणात फोनवरून भाषण. हरियाणाच्या गोहानामध्ये होते सभेचे आयोजन. देशामध्ये प्रथमच विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज 4 कोटींच्या पार. विद्यापीठांच्या संख्येत राजस्थान अव्वल, महाराष्ट्र 6वे. किंग खानचा जबरा फॅन मित्राच्या पाठीवर बसून दिव्यांग व्यक्ती केला पठाण पाहायला.